मैत्रीला आपल्या समोर आमंत्रित करणार आहे, जिचं नाव आहे दीप्ती धोत्रे. यस दीप्ती, वेलकम. पहिलं दीप्तीची पर्सनॅलिटी काय, तिने ज्या पद्धतीने माझ्याशी हात मिळवला ना, असं मला वाटलं की ही अभिनेत्री कमी आणि स्पोर्ट्स पर्सन जास्त आहे. खरोखरच मला खरोखर वाटलं होतं की तू खरं स्पोर्ट्स पर्सन आहे आणि म्हणून तुला या चित्रपटात कास्ट केलेला आहे. काय बोलशील तुझ्या रोल बद्दल, काय माहिती देशील तुझ्या रोल बद्दल? मी स्पोर्ट्स प्रो आहे पण मी स्पोर्ट्स वाली नाहीये, मी अभिनेत्री आहे. समवेअर समवेअर आय वॉज राईट, आय वॉज राईट. मी स्पोर्ट्स प्रो आहे, अभिनेत्री आहे. मी पहिली अभिनेत्री आणि नंतर स्पोर्ट्स प्रो आहे. अच्छा, पहिली अभिनेत्री. खडे राहिले, इन्सल्ट केला पोरीने माझा, पण ठीक आहे, व्हॉटएव्हर इट इज. समवेअर माझा गेस बरोबर होतो तुझ्या बाबतीत. ओके, व्हेरी फ्रँकली स्पीकिंग, यू ऑल लुकिंग गॉर्जियस टू मी. आणि तुझा मी पहिला पिक्चर पाहिला होता ज्याच्यामध्ये तू एक वेगळा रोल, खूप एका घरगुती बाईचा रोल केला होता, मुलीचा रोल केला होता, आणि याच्यामध्ये खूपच वेगळा रोल केलायस. काय बोलशील तुझ्या रोलबद्दल याच्यामध्ये? खरं तर मला सर्वात आधी तुम्हाला थँक्यू म्हणावं लागेल, कारण तुम्ही मला मी ॲथलीटसारखी दिसते हा जो काही कॉम्प्लिमेंट होता माझ्यासाठी, ना खूप असं मनात सुखावणारा कॉम्प्लिमेंट होता. कारण मला असं कोणी ॲथलीटसारखी दिसते असं म्हटलं ना की मला खूप आवडतं. याच्या मागे रिझन पण आहे, कारण मी स्वतः खरं स्पोर्ट्स प्रो आहे. मी वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये खूप इन्वॉल्व्ह होते शाळेमध्ये, कॉलेजमध्ये असल्यापासून. आणि आत्ता मी ते सगळे स्पोर्ट्स सोडून मी आता जिमनॅस्टिकमध्ये इन्वॉल्व्ह आहे. बट स्टील यू आर इनटू स्पोर्ट्स ओनली? येस, पण जिमनॅस्टिक त्याच्यासाठी करते, मी फिजिकली फिट ठेवण्यासाठी स्वतःला करते आणि मेंटली सुद्धा फिट राहू शकते त्याच्यामुळे. त्यामुळे एक स्पोर्ट्स फिल्म करणं हे माझ्या मनात एक सुप्त इच्छा होती असं तुम्ही म्हणू शकता. असं म्हणतो पॅशन होतं ते, असं म्हणलं काही वागू ठरणार नाही. पण जिकडे पॅशन असतं, जिकडे इच्छा असते ना, तिकडे बरोबर मार्ग निघतात आणि तुझ्या तेच घडलेलं. येस, कारण कसं, जसं जे तुम्ही रिअल असता ते रिअल कॅरेक्टर तुम्हाला ऑन स्क्रीन प्ले करायला मिळणं आहे खरं तर गॉड गिफ्टिंग आहे. आणि ह्या फिल्ममध्ये मी लॉंग जम्प ॲथलेट आहे आणि लॉंग जम्प हा जो गेम प्रकार आहे, खरं तर बिंग स्पोर्ट्स प्रो, मला असं वाटलं होतं की नवीन गेम शिकणं हे माझ्यासाठी इझी असेल, पण ॲक्च्युली ते तेवढं इझी नाही आहे. पण ज्यावेळेस अमोल सरांनी मला नरेशन दिलं होतं या फिल्मसाठी, ज्यावेळेस मला त्यांनी सांगितलं होतं की ह्या फिल्ममध्ये तू लॉंग जम्प करणार आहे, तर मला असं वाटलं की ठीक आहे यार, मी शिकेन. पण असं नाही आहे, हा ऑन सेट किंवा ऑन ग्राउंड प्रॅक्टिस करताना फाटते ॲक्च्युली. कारण काय आहे की प्रत्येक गेमचे ना एक वेगवेगळे एटिकेट्स आहेत, एक वेगवेगळे मॅनरिझम्स आहेत आणि वेगवेगळे पोस्चर्स आहेत. त्या सगळ्या खूप बारीक बारीक गोष्टींना शिकणं खूप महत्त्वाचं असतं. पण परंतु ह्या फिल्ममध्ये आम्हाला ॲक्च्युली एवढा वेळ नव्हता, कारण जे रिअल ॲथलीट करतात ते वर्षानुवर्ष करतात, त्यांचे तर आपण कम्पॅरिझन करू शकत नाही. पण आमच्यासाठी एक महिना होता, कारण त्या एका महिन्यात आम्हाला खूप ऑब्झर्वेशनवरती सगळं खेळायचं होतं, सगळा तो गेम होता. त्यामुळे ते जे रिअल ॲथलीट होते ते आमच्याबरोबर ॲक्च्युली फिल्ममध्ये मॅचमध्ये आमच्यासोबत ते असायचे. एक तर सुभाष घईचा चित्रपट, त्याच्यामध्ये विजेता नाव त्याचं आहे, तर मला एक खूप महत्त्वाचा प्रश्न तुला विचारायला आवडेल की तुझ्या लाईफमध्ये असा एखादा प्रसंग कुठला आहे की जिथं तू विजेती झालीस आणि तिथं तुला प्रचंड आनंद झाला, तो क्षण मला सांग. हां, असं झालेलं आहे. कारण जेव्हा मी मूळची सोलापूरची आहे आणि मी एक बॅग उचलून मी मुंबईत आलेली आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी. आणि सुरुवातीचे पहिले एक दोन वर्ष ऑफकोर्स प्रत्येकांना स्ट्रगलिंगचं जातं, आणि त्याच्यामध्ये मला पहिली फिल्म मिळालंच एक दोन वर्ष झाली. ती पहिली फिल्म मिळाली, आय बिकेम सो हॅपी. मला असं वाटलं फिल्म कुठली होती, त्या फिल्मचं नाव आहे डो डो डो. ती आत्ता मागच्या महिन्या मागच्या डिसेंबरमध्ये रिलीज झाली, 27 डिसेंबरमध्ये. तर मला असं वाटलं की पहिली फिल्म मिळाली म्हणजे त्यामुळे मला असं ना स्वर्ग मिळाल्यासारखाच आनंद होता तो, कारण त्याच्यासाठीच मी इथे आले होते. पण ती फिल्म रिलीज नाही झाली, त्यामुळे मी कुठेतरी खूप अपसेट झाले. त्यानंतर मी अजून एक फिल्म केली, ती पण रिलीज नाही झाली. त्यानंतर अजून एक मी फिल्म केली, असे 3-4 मी फिल्म्स केल्या पण त्या रिलीज नाही झाल्या. त्यामुळे समवेअर आय वॉज थिंकिंग की यार, नाही हे आपलं क्षेत्र नाही, त्यामुळे आपल्याला परत जायला पाहिजे असं मी कुठे ना कुठे ना माझं जे सगळं काय म्हणतात त्याला एक इच्छा, जे काही कॉन्फिडन्स होता, जे सगळं ना असं कमी होत गेलं. त्यानंतर मग पहिली फिल्म माझी रिलीज झाली मुळशी पॅटर्न, आणि मुळशी पॅटर्न एकदम सुपरहिट झाली. आणि त्याला 6 महिने होतात नाही होतात माझ्या दुसऱ्या फिल्मला डायरेक्ट नॅशनल अवॉर्ड मिळालं. भोंगा फिल्म, भोंगा, भोंगामध्ये मी हिरोईन आहे. आणि त्याच्यानंतर आणि लगेच विद इन 6 मंथ मला सुभाष घईची ही फिल्म मिळते विजेता, आणि त्याच्यात मला स्पोर्ट्स प्रो असल्यामुळे मला स्पोर्ट्स भूमिका ऑलरेडी करायची होती आयुष्यामध्ये. त्यामुळे हा माझ्या आयुष्यातला विजेताचा क्षण आहे माझ्या 3 फिल्मचा. पाहिलं मित्रांनो, इतक्या कलाकारांशी मी बोललो आहे, सगळ्यांनी आपापले विजेते होण्याचे क्षण सांगितलेले आहे, पण ही एकमेव कलाकार आपल्याला भेटलेली आहे की जिला खरोखर विजेता सिनेमामध्ये काम करायला मिळाल्यामुळे तिला सर्वोच्च आनंद झालेला आहे. आणि अशी अपेक्षा करून देते की तुझं येणारं आयुष्य सुद्धा असंच विजेतामय असो, सगळीकडे तुला सक्सेस मिळू, आणि ही फिल्म सुद्धा तुझ्या करिअरमधली वन ऑफ द बेस्ट सक्सेसफुल फिल्म असो. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू. येस.